मुरबाड आगारात महाराष्ट्र राज्य परिवहन व मुरबाड पोलीस ठाणे वतीने सुरक्षितता पंधरवडा मोहिमेचे उद्घाटन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान पोलीस सप्ताहाचे देखील उद्घाटन पत्रकार बाळासाहेब भालेराव, आगार प्रमुख सतीश मालसे, प्रजापती ब्रह्मकुमारी वैशाली दिदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आगारातील स्थानक प्रमुख एस टी सूर्यवंशी, कार्यशाळा प्रमुख सोनवणे, प्रदोष हिंदूराव, पत्रकार लक्ष्मण पवार, सुभाष जाधव यांच्यासह आगारातील मेकॅनिक कर्मचारी, वाहक चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरवर्ष 24 तास सेवा आणि पोलीस किंवा वैद्यकीय सेवा देतानंतर एस टी असं आहे की ती पण 24 तास सेवा देते. कोणत्याही रस्त्याला हायवे असो किंवा आडगडचे रस्ते असो, आपल्या ह्या तळागाळातल्या लोकांना लहानपणापासून फार एस टीचा मोठा आभार आहे. बालेराव साहेबांचा अनुभव आहे, आम्ही पण लहानपणापासूनचा माझा अनुभव आहे. आता पण ह्यासुद्धा मी कधी कधी गावी साताऱ्या जाताना बसमध्येच जातो, मोठा अभिमान असं चालतं. बाहेर जरी गाडी असली तरी मी गाडी आपल्या मुरबाड एस टी आगारातून प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाकरता एक नवीन वर्षाच्या सुरुवातीला प्रवाशांचा जो विश्वास आहे एस टीकडे तो आकर्षित जास्तीत जास्त होण्याकरता, प्रवाशांना जास्त आकर्षित करण्यास सुरक्षित सेवा देण्याचा उद्देशानेच या नवीन वर्षाला 2020 प्रवाशांनी जास्तीत जास्त माझ्या एस टीमध्ये माझ्या लालपरीमध्ये प्रवास करावा म्हणून आज चालक वाहकांची एकत्रित बैठक घेऊन आज आपले मुरबाड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक श्री मोरगे साहेब, तसेच आपले पत्रकार बाबू भालेराव साहेब आणि वैशाली दिदी यांना आमंत्रित करून आपल्या कर्मचाऱ्यांची जास्तीत जास्त मानसिकता ही प्रफुल्लित व्हावी याकरता या सर्वांच्या सहकार्याने मी आज सुरक्षितता मोहिमेची एक सुरुवात केलेली आहे. आणि आदरपूर्वक हे ग्वाही देतो की आमचे एस टी कर्मचारी हे भान ठेवूनच आणि प्रवाशांचा विश्वास संपादन करून जास्तीत जास्त आपल्या लालपरीने प्रवास करतील याची ग्वाही देतो. आणि सुरक्षित म्हणून आम्ही ह्या 15 दिवसापूर्वी नाही तर आम्ही कायमस्वरूपी सुरक्षित राहू आणि अशी सुरक्षित सेवा देऊ. प्रतिनिधी लक्ष्मण पवारचा आधार न्यूज मुरबाड. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर अशा आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट.